Hello dear students, welcome back to the YouTube channel of Ideal Academy. So this is Anil Mali and you are watching the online lecture series on NEET Biology. So magcha video madhe apan cell bacterial cell baddal bolat hoto. Magcha video madhe apan bacterial cell cha envelope baddal discussion kelo hoto. Jar ka tumhi ya channel var navin asal tar ya channel la subscribe kara, like kara ani tumcha mitranna share dekhil kara. सो आणि जर का तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर या लेक्चर सीरीजचे जे सुरुवातीचे व्हिडिओ आहेत ते मात्र आवर्जून बघा कारण तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओजला बघणार तर तुम्हाला हे टॉपिक कसे इंटर रिलेटेड आहेत हे सगळं तुम्हाला लक्षात येईलच ओके सो म्हणून सुरुवातीच्या व्हिडिओज पासून तुम्ही या लेक्चर सीरीजला बिगिन करा आणि या पुढच्या व्हिडिओजला बघा ओके सो आज आपण बॅक्टेरियल सेलच्या पुढच्या स्ट्रक्चर्स कडे बढणार आहोत आपण मागासी सेल एनवलप बद्दल डिस्कशन केलं होतं की सेल एनवलप हा जो पार्ट होता बॅक्टेरियल सेलचा तो आपल्याला कळला की तीन महत्त्वाच्या लेयर्सने सेल एनवलप बनला होता सगळ्यात बाहेरचा ग्लायकोकॅलिक्स नंतर सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण बॅक्टेरियाबद्दल डिस्कस केला होता ओके आता आपण बॅक्टेरियल सेलच्या अदर स्ट्रक्चर्स कडे वळणार आहोत सो सुरू करूया ओके सो लेट्स टेक अ डायग्राम द हेल्प ऑफ डायग्राम टू एक्सप्लेन ऑल दिस स्ट्रक्चर्स सो ही जी काय डायग्राम तुम्हाला आता स्लाइड मध्ये दिसते ही एक जनरलाइज स्ट्रक्चर आहे बॅक्टेरियाचं ओके एका बॅक्टेरियल सेलचं जनरल स्ट्रक्चर किंवा टिपिकल स्ट्रक्चर आपण याला म्हणू शकतो आता आपण जो काय सेल एनवलप स्टडी केला मागच्या वेळेस तो एक एक्सटर्नल कव्हरिंग लेयर होती बॅक्टेरियल सेलची अजून एक्सटर्नली बॅक्टेरियल सेल सरफेसवर कोणकोणत्या गोष्टी असतात त्याही आपण आज डिस्कस करणार आहोत आणि सोबतच सायटोप्लाझममध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात बॅक्टेरियल सेलच्या आत सो त्या इनसाईड स्ट्रक्चर्सला सुद्धा आपण आज डिस्कस करणार आहोत सो बघा बॅक्टेरियल सेल सरफेसवर या बॅक्टेरियाच्या सरफेसवर तुम्हाला हे खूप सारे एक्सटेन्शन्स बघायला मिळत आहेत बरोबर हे थ्रेड लाईक एक्सटेन्शन्स इथं हा एक मोठा थ्रेड आहे हा एक मोठा थ्रेड आहे हे बाकीचे छोटे थ्रेड्स आहेत सो व्हॉट आर दीज एक्सटेन्शन्स ॲक्च्युली सो लक्षात घ्या याच्यापैकी हा जो मोठा थ्रेड तुम्हाला दिसतो या ठिकाणी याला नाव बघा लेबल दिलेलं आहे फ्लॅजेलम सो फ्लॅजेलम हा एक सिंग्युलर वर्ड आहे त्याचा प्ल्युरल वर्ड फ्लॅजेला असा होत असतो ओके खूप सारे असतील तर फ्लॅजेला असं कन्सिडर करायचं आणि एकच असेल तर फ्लॅजेलम आता बरेचसे असे वर्ड्स असतात बायोलॉजीमध्ये की आपल्याला ते कळत नाही की हा सिंग्युलर वर्ड आहे की प्ल्युरल वर्ड आहे आता बॅक्टेरियाबद्दलच बघा बॅक्टेरिया हा शब्द बऱ्याच लोकांना वाटतो की सिंग्युलर असेल पण नो बॅक्टेरिया इज अ प्ल्युरल वर्ड सिंग्युलर वर्ड आहे बॅक्टेरियम ओके हा जो बॅक्टेरियम शब्द आहे इथंही तुम्हाला वाचायला मिळेल हा बॅक्टेरियम शब्द जो आहे दिस इज अ सिंग्युलर वर्ड एकच असेल तर बॅक्टेरियम खूप सारे असतील तर बॅक्टेरिया ओके तसंच फ्लॅजेलम हा एकच आहे फ्लॅजेला हा प्ल्युरल वर्ड आपण म्हणू शकतो ओके त्यानंतर बघा मग या फ्लॅजेलाचं फंक्शन नेमकं काय कशासाठी हा फ्लॅजेला बॅक्टेरियल सेलमध्ये असतो लक्षात घ्या सो एक फ्लॅजेला हा सगळ्यात इलॉंगेटेड एक्सटेन्शन आहे जे की या सेल एनवलपपासूनच अराईज होतं आहे म्हणजे इथं कुठंतरी तो अटॅच आहे इथून तो अराईज होतो आहे राईट मग हा जो फ्लॅजेला आहे हा बॅक्टेरियाला कशासाठी उपयोगाचा असतो सो लक्षात घ्या बॅक्टेरिया हे दोन प्रकारचे आपण करू शकतो बेस्ड ऑन दी मोटिलिटी दोन कोणकोणते प्रकार एक म्हणजे नॉन मोटाईल बॅक्टेरिया नॉन मोटाईल बॅक्टेरिया आता नॉन मोटाईल म्हणजे काय नॉन मोटाईल आणि मोटाईल असे दोन बॅक्टेरियांचे टाईप्स आपण या ठिकाणी करू शकतो बेस्ड ऑन दी प्रेझेन्स अँड ॲबसेन्स ऑफ फ्लॅजेला ओके सो या ठिकाणी माऊसने थोडं हँडरायटिंग व्यवस्थित येणार नाही जस्ट कन्सिडर करा सो नॉन मोटाईल बॅक्टेरिया जे काय आहेत नॉन मोटाईल बॅक्टेरिया म्हणजे असे बॅक्टेरिया ज्या बॅक्टेरियांकडे फ्लॅजेला नसते जे एका जागेवरून दुसऱ्याकडे जाऊ शकत नाही असले जे काही बॅक्टेरिया असतात त्यांना नॉन मोटाईल बॅक्टेरिया असं म्हटलं जातं आणि ज्यांच्याकडे फ्लॅजेला स्ट्रक्चर्स असतात ते मात्र एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात लोकोमोशन करू शकतात त्यांना मोटाईल बॅक्टेरिया म्हणतात ही जी फ्लॅजेला आहे ही एक लोकोमोटरी ऑर्गन आपण म्हणू शकतो इन शॉर्ट
एक लोकोमोटरी स्ट्रक्चर बॅक्टेरियामध्ये असतं, जे लोकोमोशनसाठी मोटिलिटीसाठी बॅक्टेरियाला एक महत्त्वाचं फंक्शन देत असतं. ओके, सो बॅक्टेरियल फ्लॅजेलाच्या स्ट्रक्चरबद्दल बोलायचं म्हटलं तर स्ट्रक्चरबद्दल आपण थोड्याशा डिटेल्स बघूया. सो बघा, या ठिकाणी बॅक्टेरियल सेलच्या फ्लॅजेलाचं जे स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी रिव्हील्ड आहे. म्हणजे हा जो बॅक्टेरिया दाखवलेला आहे या ठिकाणी, याला हे थ्रेड लाईक अपेंडेजेस दिसतात आपल्याला. हे कसे अटॅच असतात या मेम्ब्रेनमध्ये बघा, या ठिकाणी हे जे अटॅचमेंट आहे ही तिथं तुम्हाला दिसते, इथंही आणि इकडच्या स्ट्रक्चरमध्येही. ओके, आता ओवरऑल रफली जर बॅक्टेरियल फ्लॅजेलाला स्टडी केलं तर आपल्याला असं बघायला मिळेल की बॅक्टेरियल फ्लॅजेलाचे तीन महत्त्वाचे पार्ट्स असतात. ओके, एक पार्ट जो की सेल एनवलपमध्ये एम्बेडेड आहे, पेनिट्रेटेड आहे, हा एवढा जो पार्ट आहे याला म्हणायचं बेसल बॉडी. इट इज कॉल्ड ॲज बेसल बॉडी. ओके, नंतर हा बाहेरचा जो एक कर्व पार्ट दिसतो आहे तुम्हाला, हा एवढा सिलेंड्रिकल कर्व पार्ट, याला हुक असं म्हटलं जातं. हुक, आणि हुकपासून एक लांब असा इलॉंगेटेड एक्सटेन्शन अराईज होतो जो की एक मोठा पार्ट असतो फ्लॅजेला, तर त्याला फिलामेंट असं म्हटलं जातं. सो आता याच्यावरून आपण म्हणू शकतो की बॅक्टेरियल फ्लॅजेलाचे तीन पार्ट्स असतात. एक पार्ट जो एनवलपमध्ये असतो त्याला बेसल बॉडी म्हणायचं, दुसरा पार्ट जो एक सिलेंड्रिकल थिक असं स्ट्रक्चर असतं कर्व, त्याला हुक म्हणतात, आणि हुकपासून एक खूप मोठा एक्सटेंडेड पार्ट जो काय असतो त्याला फिलामेंट असं म्हटलं जातं. तुम्हाला हायर स्टडीजमध्ये जर तुम्ही बघितलं, आता तुम्हाला एवढ्या स्ट्रक्चरल डिटेल्स नाही आहेत या लेवलला, परंतु हायर स्टडीजमध्ये जर तुम्ही फ्युचरमध्ये शिकणार तेव्हा तुम्हाला कळेल की हे बॅक्टेरियल फ्लॅजेलाचं वर्किंग कसं असतं. एक सुंदर असं मेकॅनिझम त्या ठिकाणी आहे. तुम्हाला जर व्यवस्थित तुम्ही कम्पेअर केलं तर हा बघा, हा एक मशीनसारखा पार्ट दिसतो, हे डिस्कसारखा पार्ट, इज जस्ट लाईक अ मशीन. ओके, सो हा मशीनसारखा पार्ट त्या ठिकाणी बघायला तुम्हाला मिळेल. या डिस्कसारख्या ज्या पार्ट्स आहेत त्यांना रिंग्स म्हटलं जातं. या रिंग्सच्या मदतीने ही फ्लॅजेला इथं अटॅच असते आणि रोटेटसुद्धा होत असते. सो दे जस्ट लाईक अ मशीन. ओके, बट इट इज अ बायोलॉजिकल स्ट्रक्चर, राईट. नंतर फ्लॅजेलाला सोडून त्याच्या पलीकडे अजून दुसरे काही एक्सटेन्शन्स आहेत का बॅक्टेरियल सेल सर्फेसवर, तर अदर एक्सटेन्शन्स आहेत. जसं की या ठिकाणी एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतं आहे तुम्हाला, पिलस म्हणून. बघा इथं पिलस लिहिलेलं आहे, राईट. पिलसचा प्ल्युरल वर्ड होतो पिलाय. पिलसला पिलाय असं म्हटलं जातं, प्ल्युरल, आणि एकच असेल तर पिलस. ओके, सो हे पिलससारखे स्ट्रक्चरही असतात. हे कशासाठी असतात बॅक्टेरियल सेलमध्ये किंवा सर्फेसवर? सो याचं एक सोपं जस्ट फॉर इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याचा एक यूज सांगतो. समजा हा एक बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियाकडे एक स्ट्रक्चर असतं त्याला प्लाझ्मिक DNA असं म्हटलं जातं. मी सांगतो तुम्हाला पुढे या टॉपिकमध्ये प्लाझ्मिक DNA काय असतं ते. सो प्लाझ्मिक DNA आहे, समजा या बॅक्टेरियाला आपण म्हणूया प्लस. ओके, जस्ट फॉर आवर कन्व्हिनियन्स. हा दुसरा बॅक्टेरिया आहे, हा मायनस बॅक्टेरिया असं आपण कन्सिडर करूया. आता काय असतं की हा प्लस बॅक्टेरिया ज्याच्याकडे प्लाझ्मिड आहे त्याच्याकडे पिलस असतं. पिलसच्या मदतीने तो एक ट्यूब बनवतो, अशी दोन बॅक्टेरियांमध्ये एक ब्रिज तयार होऊन जातो, आणि या ब्रिजमधून हा प्लाझ्मिड DNA या बॅक्टेरियामधून इकडच्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला ओवरऑल कॉन्ज्युगेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. कॉन्ज्युगेशन अशी एक प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. सो कॉन्ज्युगेशन प्रोसेससाठी हा जो ब्रिज तयार होतो या ठिकाणी, हा बीज, याला कॉन्ज्युगेशन ट्यूब असंही म्हणतात, ती पिलसच्या मदतीने तयार होते. याला सेक्स पिलस असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, या कॉन्ज्युगेशन पिलस, कॉन्ज्युगेशन ट्यूब फॉर्म करणाऱ्या पिलसला. सो पिलसचा एक वन ऑफ द यूज आहे त्या ठिकाणी. अदर टाईप्स ऑफ पिलससुद्धा असतात, दिस इज वन ऑफ द टाईप अँड फंक्शन. ओके, पिलसच्या व्यतिरिक्त बॅक्टेरियल सेलवर अजून काही छोटे छोटे फायबरसारखे एक्सटेन्शन्स बघायला तुम्हाला मिळतील. ब्रिस्टल लाईक स्मॉल फायबर स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतील, त्याला फिम्ब्री असं म्हणतात. फिम्ब्रीचं फंक्शन आहे, बॅक्टेरियल सेलला एखाद्या सर्फेसला जर अटॅच व्हायचं असेल, समजा रॉक असेल किंवा एखादा सॉलिड सर्फेस असेल, तर अडेरन्ससाठी, अटॅचमेंटसाठी फिम्ब्री खूप महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करते या बॅक्टेरियासाठी. असे खूप सारे असे एक्सटेन्शन्स, ॲडिशनल स्ट्रक्चर्स तुम्हाला बॅक्टेरियल सेल सर्फेसवर बघायला मिळतील. ओके, आता हे झालं सेल सर्फेसबद्दल. आता आपण आजच्या स्ट्रक्चर्सकडे वळूया. तो आजच्या साईडला बघा तुम्हाला, हा जो थ्रेडसारखा रेड कलरचं एक नेटवर्क दिसतं आहे, दिस इज अ क्रोमोझोमल DNA. इट इज कॉल्ड ॲज
क्रोमोझोमल डीएनए, बॅक्टेरियाचा क्रोमोझोमल डीएनए आहे तो. आता बऱ्याचदा मुलांना प्रश्न पडतो की बॅक्टेरियाकडे किती क्रोमोझोम्स असतात, किंवा बॅक्टेरियाला हॅप्लॉइड कन्सिडर करायचं की डिप्लॉइड कन्सिडर करायचं. सो हॅप्लॉइड डिप्लॉइड अशा टर्म्स आपण युकॅरियोटिक सेलमध्ये डिस्कस करत असतो की ज्या सेल्सकडे दोन सेट्स असतात क्रोमोझोमचे त्याला डिप्लॉइड कन्सिडर आपण करतो, आणि जिच्याकडे एकच सेट असतो क्रोमोझोमचा तिला आपण हॅप्लॉइड म्हणून कन्सिडर करत असतो. तो हा जो काय बॅक्टेरियल सेल्स असतात यांना हॅप्लॉइड म्हणायचं की डिप्लॉइड म्हणायचं याच्यामागे हा प्रश्न बऱ्याच मुलांना येत असतो. तो कन्सिडर करा की बॅक्टेरियल सेलकडे एकच क्रोमोझोम आहे म्हणून मग याला आपण हॅप्लॉइड म्हणू शकतो, लक्षात ठेवा. ओके, सो बॅक्टेरियल क्रोमोझोमल डीएनए, एक महत्त्वाची गोष्ट बघा, या चॅप्टरच्या सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये आपण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचा फंडामेंटल डिफरन्स डिस्कस केला होता की प्रोकॅरियोट्समध्ये आणि युकॅरियोट्समध्ये एक न्यूक्लियसचा मोठा डिफरन्स आहे. युकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसमध्ये एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते आणि असा डीएनए असतो, म्हणजे एक ट्रू असं न्यूक्लियसचं स्ट्रक्चर असतं विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. पण बॅक्टेरियल सेलमध्ये असा नुसता डीएनए असतो, त्याच्या आजूबाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते, हे आपण डिस्कस केले. मग बघा, हा बॅक्टेरियल डीएनएच्या आजूबाजूला तुम्हाला अशी काही मेम्ब्रेन वगैरे दिसते का या ठिकाणी? नाही. सो हा बॅक्टेरियल क्रोमोझोमल डीएनएला तुम्ही काय म्हणू शकतात, हा एवढा रिजन जो आहे जिथं हा क्रोमोझोमल डीएनए आहे सायटोप्लाझममध्ये, याला आपण म्हणू शकतो न्यूक्लिओइड. ओके, न्यूक्लिओइड ही टर्म आपण यूज करतो. सो बॅक्टेरियाचा हा न्यूक्लिओइड आहे असं कन्सिडर करा एवढ्या रिजनला. बॅक्टेरियल सेलमध्ये हा जो काही क्रोमोझोमल डीएनए आहे त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा बॅक्टेरियांमध्ये एक एक्स्ट्राचा डीएनए पण असतो. मग या ठिकाणी या रेड डीएनएच्या खाली हे सर्कल जे तुम्हाला दिसतं आहे, हे सर्कल एक डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए असतो, छोटा असतो, जो एक्स्ट्राचा असतो या क्रोमोझोमल डीएनएला सोडून. ओके, म्हणजे बॅक्टेरियाचा क्रोमोझोमल डीएनएला सोडून जो एक्स्ट्राचा डीएनए आहे बॅक्टेरियाकडे, हा डीएनए, दिस इज कॉल्ड ॲज प्लाझ्मिड डीएनए. इट इज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए इन द बॅक्टेरियल सेल. ओके, सो हा एक्स्ट्राचा डीएनए का असतो किंवा सगळ्यांकडे असतो, सगळ्याच बॅक्टेरियाकडे असतो का? असं नाही आहे. सो काही बॅक्टेरियांकडे आहे, काहींकडे नाही आहे. ओके, सो असण्याचा काही फायदा आहे का प्लाझ्मिड असण्याचा? तर नक्कीच काहीतरी फायदा असायला पाहिजे. सो लेट्स टेक एक्झाम्पल, ज्या बॅक्टेरियांकडे प्लाझ्मिड असतो त्यांच्याकडे काही एक्स्ट्राचे जीन्स असतात, जसं की अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन, हेवी मेटल डिग्रेडेशन जीन, असे काही एक्स्ट्राचे जीन्स त्या बॅक्टेरियाकडे असतात, ज्यामुळे त्या बॅक्टेरियाला सर्वाईव्ह करण्यासाठी अजून जास्त हेल्प होते. ओके, ज्यांच्याकडे नाही येत त्यांच्याकडे हे एक्स्ट्राचे जीन बघायला मिळणार नाही. मग ते जगू शकत नाही का ज्यांच्याकडे नाही आहेत? तर तसं नाही आहे. प्लाझ्मिड इज अ काइंड ऑफ ॲसेसरी पार्ट. सो नाही जरी राहिला तरीसुद्धा ते बॅक्टेरिया त्या ठिकाणी जगू शकतात, अदरवाईज राहिला तर एक्स्ट्राचे कॅरेक्टरिस्टिक्स एक बेनिफिट म्हणून त्यांना भेटत असतात. प्लाझ्मिडबद्दल आपण अजून 12वीमध्ये जे मॉलिक्युलर बायोलॉजीचे टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहोत तेव्हा प्लाझ्मिड डीएनएबद्दल आपण काही ॲप्लिकेशनल पार्टसुद्धा बघणार आहोत. आर डी एन ए टेक्नॉलॉजी सारखी एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला पुढच्या सिलॅबसमध्ये असणार आहे, तेव्हा आपण तिथे त्यावेळेस प्लाझ्मिड डिस्कस करूया. ओके, नंतर पुढे बघा, बॅक्टेरियल सेलमध्ये प्लाझ्मिडच्या व्यतिरिक्त अजून एक्स्ट्राच्या कोणत्या गोष्टी असतात? ओके, एक्स्ट्राच्या कोणत्या सायटोप्लाझ्मिक गोष्टी त्या ठिकाणी असतात? ओके, सो बॅक्टेरियल सेलमध्ये या प्लाझ्मिडच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टी आहेत का, इतर सायटोप्लाझ्मिक थिंग्स? सो यस, बॅक्टेरियाच्या सेलमध्ये अजून काही एक्स्ट्राच्या गोष्टी आपण सांगू शकतो. ओके, सो बघा, हे छोटे छोटे डॉटसारखे स्ट्रक्चर जे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहेत, हे यांना रायबोझोम्स असं म्हटलं जातं. सो बॅक्टेरियल सेलमध्ये 70S टाईप ऑफ रायबोझोम असतात, लक्षात ठेवा. आता हे 70S टाईप ऑफ रायबोझोम्स म्हणजे काय? आपण युकॅरियोटिक सेलचे स्ट्रक्चर जेव्हा डिस्कस करू तेव्हा रायबोझोम हा पार्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये तेव्हा शिकवणार आहेच. आणि आता मात्र एवढंच लक्षात ठेवा की एखादा इंटॅक रायबोझोम जो काय असतो, तो इंटॅक रायबोझोम दोन सबयुनिटने बनलेला असतो, एक छोटा सबयुनिट असतो, एक मोठा सबयुनिट असतो. ओके, हे दोन्ही सबयुनिट जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याला एक इंटॅक रायबोझोम म्हणू शकतो. मग 70S रायबोझोममध्ये सुद्धा दोन सबयुनिट असतात, एक छोटा जो सबयुनिट असतो 70S रायबोझोमचा त्याला 30S असं म्हटलं जातं, आणि जो मोठा सबयुनिट असतो त्याला 50S असं म्हटलं जातं. ओके, 30 आणि 50S असं मिळून हा 70S रायबोझोम त्या ठिकाणी बनलेला असतो. हा S म्हणजे काय नेमकं? तर S हा एक स्वेडबर्ग युनिट आहे, एक सायंटिस्ट आहेत ज्यांचं नाव स्वेडबर्ग होतं,
त्यांनी ह्या युनिट्सला क्लासिफाय केलेलं आहे, रायबोझोमचं स्ट्रक्चर डिस्क्राईब केलेलं आहे. त्यांच्या नावावरून हायस्ट युनिट म्हणून फेडबर्ग युनिट म्हणून घेतला जातो. तर हे युनिट कशाचं आहे नेमकं, तर इट इज अ युनिट ऑफ सेडिमेंटेशन कोइफिशियंट. आता हे काय आहे नेमकं सेडिमेंटेशन कोइफिशियंट, इज नॉट अ पार्ट ऑफ आर सिलॅबस नाव, डोंट वरी. जस्ट लक्षात ठेवा, एक सेडिमेंटेशन कोइफिशियंटचं युनिट आहे, ते तुम्ही हायर स्टडीजमध्ये तुम्हाला असतं. आता या लेवलला मात्र तुम्हाला त्या डिटेल्समध्ये जायची गरज नाही. सो सेडिमेंटेशन कोइफिशियंटसाठी तो युनिट आहे स्वेडबर्ग युनिट. त्याच्यावरून ह्या बॅक्टेरियल रायबोझोम्स किंवा इतर कोणतेही रायबोझोम्स असतील, युकॅरोटिक रायबोझोमसुद्धा, त्यांच्या या युनिट्समध्ये क्लासिफिकेशन करता येतं. तर इथं आपण तुम्ही म्हणणार की छोटा सब युनिट जो आहे या 70S तो 30S आहे, आणि जो मोठा सब युनिट आहे तो 50S आहे. मग दोघांची टोटल तर 80 व्हायला पाहिजे, पण आपण त्याला 70S म्हणतो आहे. तर इथं बेरीज करत बसू नका, दॅट इज अ डिफरंट लॉजिक बेस्ड ऑन द सेडिमेंटेशन कोइफिशियंट, राईट. आता रायबोझोमचं काम काय असतं ते सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्हाला 10वीमध्ये, तुम्ही स्टेट बोर्डमध्ये 10वीमध्ये पार्ट 2 तुम्हाला जे फर्स्ट चॅप्टर होतं सायन्सचं, त्याच्यात तुम्ही प्रोटीन सिंथेसिस संबंधित रफली पूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी शिकले होते. त्याच्यात तुम्ही ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन असले टॉपिक शिकलेले, राईट. मग त्याच्यात रायबोझोम हा सुद्धा टॉपिक तुम्ही त्यावेळेस कवर केला होता, की रायबोझोम्स हे प्रोटीन सिंथेसिससाठी एक फॅक्टरीज म्हणून त्या ठिकाणी सर्व करतात. सो दे आर कॉल्ड ॲज द फॅक्टरीज ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन आहे त्यांचं, ओके. आता प्रोकॅरियोटमध्ये काय बघायला मिळतं की एक mRNA असतो, mRNA जो की ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसने बनलेला आहे. या mRNAला खूप सारे रायबोझोम अटॅच आहेत. बघा इथं एक रायबोझोम अटॅच आहे, इकडे एक रायबोझोम अटॅच आहे, असा असे खूप सारे रायबोझोम या mRNAला अटॅच आहे, आणि याचं ट्रान्सलेशन करता आहे आणि प्रोटीन सिंथेसिस होते. तर हा जो एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनतं, एका mRNAला खूप सारे रायबोझोम अटॅच असतात, या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला पॉली रायबोझोम किंवा पॉलीझोम असं स्ट्रक्चर म्हटलं जातं. पॉलीझोम और पॉली रायबोझोमल स्ट्रक्चर असं त्या कॉम्प्लेक्सला म्हटलं जातं, ओके. ते आपण प्रोटीन सिंथेसिस तुम्हाला नसेल आठवत, डोंट वरी, येणाऱ्या सिलॅबसमध्ये प्रोटीन सिंथेसिससुद्धा डिटेलमध्ये आहे तुम्हाला 12वीला, ओके. तेव्हा तुम्ही ते परत शिकणारच आहात, ओके. रायबोझोम व्यतिरिक्त अजून काही गोष्टी असतात का बॅक्टेरियल सेलमध्ये? हो, बॅक्टेरियल सेलमध्ये काही सायटोप्लाझमिक इन्क्लुजन्स असतात, किंवा त्यांना इन्क्लुजन बॉडी असं म्हटलं जातं. या इन्क्लुजन बॉडीज एक प्रकारच्या स्टोर पार्टिकल्स किंवा स्ट्रक्चरसारखे सर्व करतात बॅक्टेरियल सेलमध्ये. म्हणजे बॅक्टेरिया वेगवेगळ्या गोष्टी या इन्क्लुजन बॉडीजमध्ये स्टोअर करून ठेवतं. एक्झाम्पल असेल का एखादं, ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ शकतो फॉस्फेटचे ग्रॅन्युल्स. हे बॅक्टेरियल सेलमध्ये फॉस्फेटचे ग्रॅन्युल्स असतात, म्हणजे छोटे छोटे फॉस्फेटचे ग्रॅन्युल्स त्या बॅक्टेरियल सेलमध्ये तयार होतात, ज्याच्यात फॉस्फेट स्टोअर केलेला असतो. तसे फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये गॅस व्हॅक्युअलसुद्धा बघायला मिळतात सायटोप्लाझममध्ये, किंवा इतर बॅक्टेरियांमध्ये तुम्हाला ग्लायकोजनचे ग्रॅन्युल्स बघायला मिळतील. एक ग्रॅन्युल आहे त्याला सायनोफिशियन ग्रॅन्युल असंही म्हटलं जातं. असे खूप सारे वेगवेगळे डायव्हर्सिफाईड इन्क्लुजन बॉडीज, छोटे छोटे स्टोर पार्टिकल्स टाईप स्ट्रक्चर तुम्हाला बॅक्टेरियल सेल सायटोप्लाझममध्ये बघायला मिळेल. आता हे जे सगळे पार्ट्स आपण डिस्कस केले, याच्या पलीकडेही काही अदर एक्स्ट्राचे पार्ट्स असू शकतात, डिपेंड्स. कारण बॅक्टेरियामध्ये सुद्धा एक मोठी ह्यूज डायव्हर्सिटी आहे, म्हणून फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असतील किंवा हेट्रोटॉपिक पॅरासायटिक बॅक्टेरिया असतील वगैरे वगैरे, त्यांच्यामध्ये तुम्हाला डिफरन्सेस आणि काही व्हेरिएशन्स याच्यात बघायला मिळेल. वेगवेगळे ॲडिशनल स्ट्रक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. बट ओवरऑल टिपिकली बॅक्टेरियल सेलमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात त्या तुम्हाला या स्लाईडमध्ये ज्या दिलेले लेबल्स आहेत त्यांना आपण एक टिपिकल स्ट्रक्चर्स बॅक्टेरियल सेलचे कन्सिडर करू शकतो, ओके. सो ही झाली बॅक्टेरियल सेलचं एक स्ट्रक्चर. आता तुम्हाला कळालं असेल की नेमका बॅक्टेरिया कसा बनलेला आहे किंवा त्याच्यात काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत टिपिकली प्रेझेंट, ओके. नो डाऊट येणाऱ्या सिलॅबसमध्ये तुम्हाला ह्या वेगवेगळ्या गोष्टी परत एन्काउंटर होणारच आहात. तुम्ही त्या या सगळ्या टॉपिक्सला कुठं ना कुठं एन्काउंटर आपण होतच असतो बायोलॉजीमध्ये, म्हणून तुम्हाला ते परत रिपीट होईल, परत ॲडिशनल तुमच्या डिटेल्स येतीलच सिलॅबसला, ओके. आता यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युकॅरोटिक सेलबद्दल बोलणार आहोत. युकॅरोटिक सेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत युकॅरोटिक सेल कोणकोणते असतात, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचे ऑर्गनेल्स कोणते आहेत, त्यांचे फंक्शन्स कसे आहेत, स्ट्रक्चर्सबद्दल आपण डिटेल बघणार आहोत. या सगळ्या डिटेल युकॅरोटिक सेलच्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, ज्यांना कोणाला क्लासेस वगैरे अटेंड करण्याची परिस्थिती नाही आहे, आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत आहेत, अशा मुलांना ह्या लेक्चर सिरीजचा कुठेतरी फायदा व्हावा म्हणून जास्तीत जास्त या
चॅनलच्या आणि व्हिडिओच्या लिंक्स शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकनला प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आल्यावर लगेच नोटिफिकेशन येईल. सो नेक्स्ट व्हिडिओ आपण युकॅरियोटिक सेलवर डिस्कस करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण इथंच थांबूया. थँक्यू.